नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या आणखी काही दिवसांनी फेब्रुवारी महिन्यातच तारीख आपल्याला सांगतोय तो ज्यांनी आपल्याला तारीख सांगितली मी खरं त्याला असा आता उल्लेख करत नाही कारण ते साक्षात संभाजीराजे आहेत आणि जो शिवरायांचा छावा चित्रपट रिलीज होतो आहे त्यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतोय तो प्रसिद्ध अभिनेता भूषण पाटील भूषणजी मी तुमचं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत करतो की तुमचा जो काही प्रेझन्स आहे पडद्यावर महाराजांच्या व्यक्तिरेखेत संभाजी महाराजांच्या तो जबरदस्त आहे आणि आज आपण रायगडावर भेटतोय आपण सकाळपासून रायगड फिरतो ती गप्पांची इथंपासून करायची आहे की जेव्हा तुम्हाला कळलं की आपल्याला संभाजी महाराजांचा रोल ऑफर झालाय काय रिॲक्शन होती मनात मी खरंच सांगतो मला अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो त्यातनं तुम्हाला कल्पना येईल की कलाकार म्हणून वैयक्तिक आयुष्यात सातत्याने पडणाऱ्या एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माझ्यामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी आपण स्वतःलाच विचारत असतो की आपला जन्म का झाला आहे बरोबर आपलं ध्येय काय आहे किंवा वेळोवेळी देव आपल्याला एक बुद्धी देत असतो एका मार्गावर आपल्याला नेत असतो तर त्याचं काय कारण असेल की का म्हणून मला या क्षेत्रात आणलं असेल किंवा मला का अशी बुद्धी दिली असेल काहीतरी ध्येय असेल ना एक माणूस म्हणून जर मी या जन्माला आलो आहे माझं काहीतरी उद्देश असेल असे सगळे प्रश्न नेहमी डोक्यात यायचे आणि ज्या क्षणी मला कळलं की मला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य मिळालंय त्या क्षणी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ओके okay. खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो मला असं वाटतं की आजवर जो मला हा प्रश्न पडला होता की माझ्या या जन्मी आलेल्याचं ध्येय काय तर हे ते ध्येय ह्या भूमिकेला न्याय देणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे म्हणून मी म्हणतो की ज्यावेळी मला कळलं की मला ही भूमिका करण्याचं सौभाग्य मिळालंय माझ्या या जन्म आलेल्याच सार्थक झालं सर्वप्रथम ही न्यूज कोणाला कळवली होती तुम्ही अर्थात मी घरी होतो तर माझी बायको माझ्यासोबत होती माझा मुलगा माझ्यासोबत होता आधी तर त्यांना ही न्यूज कळवली आणि मग अर्थात आम्ही देवाची आरती केली आणि देवाचे आणि महाराजांचे आभार मानले आणि नंतर आई वडिलांनाही कळवलं बरोबर त्यांनाही खूप गर्व वाटला आणि mm -hmm. त्यानंतर तर वारंवार ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्यांच्यासोबत mm -hmm. मी मी शेअर करत असतो mm -hmm. त्यांची एक खूप मोठी कौतुकाची थाप म्हणजे त्यांनी ज्यावेळी ट्रेलर पाहिला mm -hmm. आणि ज्यावेळी त्यांच्याशी मला बोलण्याची संधी mm -hmm. मिळाली व्हॉट्सअप कॉलवर mm -hmm. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते mm -hmm. आणि ते माझ्या मिसेसला सांगत होतं की खरंच तुझं कौतुक केलं पाहिजे एवढ्या खंबीरपणे आजवरचा हा प्रवास तू पाहिलास तू त्याच्या पाठीशी उभी राहिलीस हे आणि आम्हाला कौतुक वाटतय आणि आम्हाला गर्व वाटतंय तुम्हा दोघांचा मला असं वाटतं ती एक खूप मोठी गोष्ट आहे आई वडिलांनी एवढं भरभरून तुमचं कौतुक एरवी माझ्या आई वडील तसे नाहीये ते असं खूप खूप असं इमोशनल होऊन किंवा ते खूप कौतुक करत नाही एक सर्वसामान्य आयुष्यात वागत असेल म्हणजे ते खूप असे पॅम्पर करणारे वगैरे नाहीये अगदी मोजक्या वेळी त्यांच्या तोंडून मी कौतुक ऐकलंय आणि काल, <laughs> काल वेगळंच रूप पाहिलं अगदी त्यांची एक इमोशनल साईट पाहायला मिळाली मला असं वाटत ती एक खूप मोठी कौतुकाची थाप त्यांनी आमच्या पाठीवर दिली आहे आणि अर्थातच आता ही भूमिका करताना छत्रपती संभाजी महाराजांचं हे पात्र साकारताना जी जबाबदारी मिळाली ती आयुष्यभर ती मी, मी त्याच्यावर येणारच आहे कारण तुझा म्हणजे आनंदाचा मी हे समजू शकतो पण छत्रपती संभाजी महाराज साकारणं इतकं सोपं नाही <laughs> आहे म्हणजे ती एक मोठं शिवधनुष्यच आहे ते तर त्या भूमिकेसाठी तयार होणं अंगात ते त्यांचं रूप साठवणं कशी तयारी म्हणजे एक शारीरिक पातळीवरची तया तयारी असेल आणि मानसिक पातळीवरही असेल दोन्हीबद्दल सांग आधी सुरुवात झाली ती शारीरिक ट्रान्सफॉर्मेशन पासून कारण की अर्थात छत्रपती संभाजी महाराज म्हणजे महापराक्रमी वीर बरोबर आणि त्यांचं ते शरीर त्यांचं तसं पिळदार शरीर असेल त्या पद्धतीने त्या शरीर आधी शारीरिक ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात झाली आणि मग मीन आ, हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी मी शिकलो होतो पण पुन्हा त्यांचा सराव घोडसवारी असेल शारीरिक हो। तयारी म्हणजे नेमकं काय काय केलं फिजिकल फिटनेस म्हणजे तुमची स्वतः थोडस मसल गेन केलं कारण की त्यावेळी ज्यावेळीचा इतिहास आम्ही दाखवतो त्यावेळी महाराजांचं वय फक्त तेवीस वर्ष होतं तेवीसाव्या वर्षी ते छत्रपती झाले बरं त्यात पण जे फ्लॅशबॅक मध्ये आबासाहेब त्यांना आठवतात किंवा जे वाघाचे सीन आहेत त्यात ते त्याहूनही तरुण होते बरोबर तर ते मुळात त्या वयाचं दिसणं त्यासाठी तुमची असणारी तुमची तुमचं शरीर तुमचा चेहरा त्यासाठीचा केलेला एक वेगळ्या पद्धतीचा डाएट आणि वर्कआउट सातत्याने दिवसात दोनदा वर्कआउट मध्यंतरी दुपारून जाऊन तुमचं ते सकाळी अर्ली मॉर्निंग घोडसवारी तलवारबाजी दानपट्टा घरी यायचं नाश्ता करायचा दुपारचा वर्कआउट करायचा थोडस दुपारी आराम करून पुस्तकं वाचायची पुन्हा संध्याकाळी कार्डिओ करायचं आणि mm. पुन्हा घरी आल्यावर पुस्तकं वाचायची आणि जो जो काही असेल रिसर्च असेल महाराजांबद्दल तो करायचा हे mm. सगळं करत असताना अर्थात अनेक जसं शरीर शारीरिकरित्या mm. स्वतःला ट्रान्सफॉर्म करणं गरजेचं होतं mm. तेवढंच मानसिकरित्या स्वतःला तयार <दलब़ादादा>। करणं तेवढंच mm. महत्त्वाचं होतं कारण की छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आग छत्रपती संभाजी म्हणजे वादळ छत्रपती संभाजी महाराज म्हणजे विद्वान अशा सगळ्या म्हणजे सर्व गुण संपन्न परिपूर्ण असा महापुरुष साकारणं हे एवढं सोपं नाही आहे कारण की आपण सर्वसामान्य कलाकार आहोत सर्वसामान्य माणसं आहोत मग हे सगळं करत असताना जी आमची मानसिक तयारी आहे त्यात मला खूप मदत झाली दिग्पाल सरांची विविध पुस्तकं वाचत असताना महाराजांचा इतिहास वाचत असताना मला पडलेले वारंवार पडलेले प्रश्न त्यांची उत्तरं त्यांनी दिली आम्ही आमची एक प्रोसेस होती आम्ही ज्यावेळी बसायचो त्यावेळी मला विचारायची ठीक आहे तू काय काय वाचलेस तुला काय काय प्रश्न पडलेत मग मग मी सर, हुँ। 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 मी त्यांना सांगायचो की दिग्पाल सर महाराज दोन वर्षाचे असताना त्यांच्या आई वारल्या त्यावेळी त्यांना काय वाटत असेल मग मी त्यांना प्रश्न विचारायचो की दिग्पाल सर महाराज आग्र्याला घेऊन गेले पण तिथून सुटका शिवाजी महाराजांची झाली ते मला माहिती आहे पण संभाजी महाराज पण त्याच पेटीत आले होते बार बार। का मग ते येताना काय झालं मग ते मथुरेला का सोडून आले असतील मग रायगडाला आल्यानंतर मग त्याच्या मागची कारण दिग्पाल सरांना माहिती होती म्हणजे एवढा त्यांचा डीप अभ्यास आहे म्हणजे मथुरेला सोडून येण्याचं कारण असं होतं की ही जी औरंग आपल्या औरंगजेबाची जी फौज होती जी महाराजांमागे लागली होती ती कधीतरी जर यदा कदाचित महाराज सापडले पकडले गेले तर आपल्या मुलाचा मुलाचे प्राण वाचावे म्हणून त्यांना मथुरेत ते लोक आले एवढा डीप आहे हे सगळं करत असताना ज्यावेळी मग नंतरच्या त्यांच्या आयुष्यात अनेक घडलेल्या घटना असतील छत्रपती झाल्यानंतर त्या आधी आबासाहेब गेले त्याचं दुःख म्हणजे आजवर मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये जे पिता आणि पुत्राचं जे प्रेमाचं आणि ते जो तो जो आदर होता तो आजपर्यंत त्या इतिहासाला आपल्या इतिहासकारांनी कुठेतरी त्या इतिहासावर आपण आता लक्ष केंद्रित आहे तो इतिहास लोकांच्या समोर आणणं गरजेचं आहे आणि याहून पुढचं मी आपल्या विषयावर येतो अशा पद्धतीने आम्ही जो काही महाराजांचं पूर्ण आयुष्य आहे बलिदानापर्यंतच त्या प्रत्येक महत्वाच्या घटनेवर विचारपूर्वक त्याची चर्चा करून सातत्याने महारा दिग्पाल दादांनी मला त्या काळात नेण्याचा प्रयत्न ने केला त्या सिच्युएशन मध्ये नेण्याचा प्रयत्न ने केला त्यामुळे त्यामुळे जी माझी मानसिक तयारी झाली की मला कुठेतरी असं वाटायचं की मी हा क्षण ऑलरेडी जगलोय आणि मग ते परफॉर्मन्स करताना ते कुठेतरी त्याची मदत होत होती मला आणखीन एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेत जेव्हा तू पहिल्यांदा आलास पहिल्यांदा ती वस्त्र चढवलीस काय फिलिंग असेल ते मी खरंच सांगतो तुम्हाला मी मी स्वतः गेटअप करून ज्यावेळी स्वतःला आरशात पाहिलं त्यावेळी oh. मी स्वतःला छत्रपती संभाजी महाराज म्हणून मी नमन केलं ते नमन चुकीचा oh. अर्थ कोणी oh. घेऊ नका माझ्यासाठी oh. नव्हतं त्या oh. गेटअपमध्ये ज्यावेळी मी स्वतःला oh. oh. संभाजी महाराज म्हणून पाहिलं त्या संभाजी महाराजांना ते नमन oh. होतं आणि oh. तिथून पुढे मी म्हटलं की आबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन hmm. पुढच्या प्रवासाची वाटचाल केली अनुभव okay. <coughs> कसा होता काय काय चॅलेंजेस आले एखादा लक्षात राहिलेला संभाजी महाराजांवर सिनेमा करायचा आणि त्यात चॅलेंजेस नसतील असं होऊच शकत नाही पण ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी hmm. आबासाहेबांनी आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर मात करून विजय मिळवला त्याचपणे माझ्या मते आम्ही आमच्या सिनेमात ज्या काही अडचणी आल्या म्हणजे आम्ही आम, एप्रिल आणि मे महिन्यात ओपन सेट होता म्हणजे आज तुम्ही रायगडावर उभं उभे आहात आता आपण सावलीत आहे पण बराच वेळ आपण उन्हात उभं होतो त्यावेळी आपल्याला जे चटके लागत होते असं आमचं रोजचं रोजचं होतं म्हणजे पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये त्या पूर्ण गेटअपमध्ये शूटिंग करायचं हे सातत्याने जवळपास दीड पावणे दोन महिने हे सगळं चाललं बरं त्यात मी आणि अनेक कलाकारांचे उष्णतेमुळे डोळे आले होते अनेक सीन्स मध्ये मला दिसत नव्हतं पण नाईलाज असा होता की शूटिंगच्या डेट्स तुमचा शेड्यूल फिक्स असतं त्यात आमचा जो रायगडाचा सेट आहे तो सेट तोडून त्यावर दुसरा सेट उभा राहतो म्हणजे तांत्रिक ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी लोकांना माहीत नसतात तर त्या त्यासाठी एक वेळेचं बंधन होतं डोळे आले तरी त्याला दुसरा पर्याय नव्हता की तुम्ही डॉक्टर कडे जा दोन दिवस आराम करा नाही हे सगळं शूटिंग करत असताना हे अडचणी येत होत्या पण त्या त्यावेळी दिग्पाल दादांनी जे आम्हाला समजून घेतलं शारीरिकरित्या जो काही त्रास होतोय ते सगळं आम्ही तो सगळा त्रास आम्ही सगळ्यांनी सहन केला कारण की के, आमच्या सगळ्यांची एकच भावना होती त्या काळात ही माणसं ही आयुष्य जगत होते आपण फक्त तो अभिनय करतोय आणि तोही फक्त काही काळासाठी तर त्यांनी एवढं करून ठेवलंय त्यांच्यासाठी एवढं तर करूच शकतो शेवटचा प्रश्न येत्या सोळा तारखेला तर आम्ही हा चित्रपट बघणार सगळेच बघणार आहेत पण मला विचारायचं आहे असं आहे की नंतरचा तुझा प्रवास आहे तेवढाच महत्वाचा आहे कारण एवढी तोला मोलाची भूमिका तू साकारतो आहेस आणि आणखीन हा तर काय प्लॅन केलंय कशा प्रकारचं काम करायचंय तुला भविष्यात आ, अर्थात कालपर्यंत असं काही विचार केला नव्हता माझं एकच ध्येय होतं की आधी या सिनेमाला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या ह्या रोलला न्याय देणं त्यामुळे सिनेमा रिलीज होईस तर म्हणजे मी जसं म्हटलं एक दीड वर्ष झाले मी दुसरं कुठलंही काम नुँ। हाती घेतलेलं नाही आहे फक्त ह्याच भूमिकेवर ह्याच चित्रपटावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे आणि हा चित्रपट झाल्यानंतर त्यातनं जे काही यश मिळेल किंवा लोक काय ऑफर करतील किंवा काय म्हणून मला पाहतायत ते बघितल्यावर मी पुढचे डिसिजन्स घेईल की मला पुढे काय काम करायचं पण अर्थातच आमच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी कालच अनाऊन्स केलं की ह्यानंतर आणखीन दोन पार्ट येणार आहेत म्हटल्यानंतर मला असं वाटतं की ते एक आहेच आता यापुढेही छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका घेऊन पुढची पुढचे सिनेमे करायचे आहेत त्यावर पुन्हा माझ्या मते लक्ष केंद्रित करून त्यांना प्रयत्न असेल हे सगळं करत असताना आणखीन कुठला चांगला सिनेमा आला तर त्याबद्दल अजून मी विचार केलेला नाही आहे पण याआधी जे सिनेमे शूट केले आहेत कदाचित हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर तेही रिलीज होतील अशी आशा आहे तर काम बऱ्यापैकी आहे मेहनत करायलाही वेळ लागतो एखा एखादा एक सिनेमा एखादा रोल त्याला न्याय देण्यासाठी तेवढा ते तेवढा वेळ त्या सिनेमाला द्यावा द्यावा लागतो तरच माझ्यामध्ये तुम्ही ते जस्टिस त्या सिनेमाला देऊ शकतात तर आता सध्या तरी फक्त हा सिनेमा आणि येणारे या नंतर येणारे दोन पार्ट छत्रपती संभाजी महाराजांवर त्याच्यावर फोकस आहे आणखीन एक गोष्ट राहिली आहे मुळात तू मी माझ्या बोलण्यात तू येत आहे परत मी तुम्ही बोलणं म्हटलेलं आहे तुम्ही कुठले आहात मूळचे आणि सध्या कुठं असता ह्याची आपल्या प्रेक्षकांना माहिती मी मूळचा आहे धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुका आणि पडावत म्हणून आमचं गाव आहे माझे वडील शेतकरी आहेत आई शेतीत त्यांचा हातभार लावते माझं संपूर्ण बॅकग्राऊंड माझा मोठा भाऊ लहान भाऊ सगळे शेती करून इतरही क कामं त्यांची कॉन्ट्रॅक्टरशिपची कामं करतात माझं स्वतः सगळं बालपण गावी गेलं शेतात गेलं मी धुळ्याला माझं शिक्षण झालं पण सुट्ट्यांमध्ये गावी जाऊन शेतीची कामं करणं म्हणजे अगदी गाई गाईगुरांना पाणी पाजण्यापासून तर ते शेणखत नेण्यापासून नांगरणी वखरणी लावणी सगळं सगळं शेतकऱ्याच्या मुलाने जे करावं ते सगळं केलं आहे पण ह्या गोष्टीचा मला गर्व देखील आहे की एका सर्वसामान्य शेतकरी शेतकरी परिवारात जन्मलेला मुलगा आज छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करतो आहे तर एका सर्वसामान्य शेतकरी परिवारात जन्मलोय आणि आज छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य मला आहे ला ह्यामुळे मला गर्वही आहे आणि अर्थातच आम्ही राजे जाऊत आ... स्वप्न काय आहे काय आहे पुढच्या आयुष्यात कारकिर्दी मला असं वाटतं मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून जी स्वप्न पाहिली आहेत त्यांना कुठेतरी लिमिट्स असतील पण जे महाराजांनी माझ्यासाठी विचार करून ठेवलं असेल ते माझ्या स्वप्नांपेक्षाही चांगलं असेल त्यामुळे जी महाराजांची इच्छा त्यांच्या इच्छेने भविष्यात जे होईल ते होईल तर रसिक हे असे आहेत शंभूराजे भूषण पाटील ज्यांनी अतिशय दिलखुलास पणे आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि मी त्यांना त्यांच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी आणि ह्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण लवकरच भेटू पुन्हा नव्याने यश साजरं करण्यासाठी आणि त्याच्याबद्दल गप्पा मारण्यासाठी धन्यवाद नक्कीच धन्यवाद